हॅलो एवरीवन, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशनल चॅनलवरती मी मृणाल तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत करते. सप्टेंबर महिन्याच्या डेली एम सी क्यूज ह्या आपल्या लेक्चर सिरीजमधलं आजचं आपलं हे 9वं लेक्चर आहे. 18 आणि 19 सप्टेंबर तर या 2 दिवसाचे सगळे महत्त्वाचे करंट इव्हेंट आपण लेक्चरमधून कवर करणार आहे. या लेक्चरची पी डी एफ ही तुम्हाला विजन स्टडीवरती डाउनलोड सेक्शनमध्ये मिळेल. त्याचप्रमाणे विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल तर हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे तर त्यावरूनसुद्धा तुम्ही या लेक्चरची पी डी एफ डाउनलोड करू शकता. आज 20 सप्टेंबर आहे. विजन स्टडीवरती राज्यसेवा 2020साठीची जी आपली सेकंड बॅच आहे तर त्या बॅचमध्ये ॲडमिशन घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही या बॅचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. तर इंटरेस्टेड स्टुडंटनी लवकरात लवकर आपला प्रवेश या बॅचमध्ये निश्चित करायचा आहे. ठीक आहे, लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी लास्ट लेक्चरचा जो होमवर्कचा प्रश्न होता तर त्याचा आन्सर आपण बघूया. सेव्ह ग्रीन स्टे क्लीन नावाची मोहीम कोणत्या राज्याने सुरू केली? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल स्टेट गव्हर्नमेंटनी पर्यावरण आणि त्याचप्रमाणे स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी म्हणून ही सेव्ह ग्रीन स्टे क्लीन नावाची मोहीम सुरू केलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण लगेच लेक्चरच्या पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. पहिलाच प्रश्न हा दूरदर्शनवरती आधारित आहे, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, तर व्यवस्थित स्टारमार्क करून लिहून घ्यायचं आहे. प्रश्नामध्ये आपल्याला खालीलपैकी योग्य विधानं ओळखा असं म्हटलेलं आहे. अ विधान आहे 15 सप्टेंबर 1959 दूरदर्शनची स्थापना झाली, आणि ब विधान आहे 1965 दूरदर्शनवर सर्वप्रथम 5 मिनिटाचे बातमीपत्र प्रसारित झालं. तर ह्या 2 विधानांपैकी कोणतं विधान योग्य आहे तर ते आपल्याला सांगायचं आहे. पण क्वेश्चनमध्ये दिलेली दोनही विधानं बरोबर आहेत की दूरदर्शनची स्थापना ही 1959 झालेली. आणि तुम्ही जर व्यवस्थित कॅल्क्युलेट केलं तर तुमच्या लक्षात येईल की 1959 दूरदर्शनची स्थापना झाली आणि आता 2019 दूरदर्शनच्या स्थापनेला 60 वर्ष पूर्ण झालेत. ठीक आहे, तर त्यामुळे ही जी न्यूज होती तर ती चर्चेमध्ये होती, कारण कोणत्याही महत्त्वाच्या संस्थेला ज्यावेळेला अशी 50 वर्ष 60 वर्ष किंवा 100 वर्ष पूर्ण होतात तर त्यावेळेला आयोग डेफिनेटली त्यावरती प्रश्न विचारतो. तर हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि त्याचप्रमाणे दूरदर्शनशी रिलेटेड जे दुसरं स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे तर तीसुद्धा इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा की 1965 दूरदर्शनवरती एक 5 मिनिटाचं न्यूज बुलेटिन सर्वप्रथम ब्रॉडकास्ट करण्यात आलेलं होतं. ते कुणी केलेलं तर त्या महिलेचं नावसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यांचं नाव होतं प्रतिमा पुरी. ठीक आहे, त्यांनीच युरी गागारीन यांचासुद्धा इंटरव्ह्यू घेतलेला होता. युरी गागारीन कोण आहेत? चंद्रावरती पाऊल ठेवणारे रशियाचे पहिले अंतराळवीर. ठीक आहे, तर त्यांचा इंटरव्ह्यूसुद्धा दूरदर्शननी या प्रतिमा पुरी यांच्यासोबत घेतलेला होता. ठीक आहे, त्यानंतरचा आपला दुसरा प्रश्न, खालीलपैकी अयोग्य विधानं ओळखा. इथे आपल्याला चुकीची विधानं सांगायची आहेत. अ विधान आहे मुख्यमंत्री सेवा संकल्प हेल्पलाईन 1100 ची सुरुवात उत्तराखंड राज्याने केली, आणि त्यानंतरचं ब विधान आहे ही हेल्पलाईन 6 दिवस काम करेल. तर ह्या प्रश्नामध्ये जे आपलं चुकीचं विधान आहे ते आहे फक्त अ, की जी मुख्यमंत्री सेवा संकल्प हेल्पलाईन आहे तर ती हेल्पलाईन हिमाचल प्रदेश स्टेट गव्हर्नमेंटनी सुरू केलेली आहे. इथे विधानामध्ये आपल्याला उत्तराखंड राज्य असं म्हटलेलं आहे तर त्यामुळे आपलं अ विधान हे चुकीचं आहे. आणि या हेल्पलाईनबद्दल जे ब विधान आपल्याला दिलेलं आहे की ही हेल्पलाईन 6 दिवस काम करणार आहे तर हे विधान आपलं बरोबर आहे. सोमवार ते शनिवार सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत ही हेल्पलाईन लोकांच्या सेवेसाठी अवेलेबल असेल. ठीक आहे, आणि अशा प्रकारची हेल्पलाईन सुरू करणारं हिमाचल प्रदेश हे 4थ्या क्रमांकाचं राज्य आहे. याआधी उत्तराखंड, त्याचप्रमाणे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश तर यांनी अशाच पद्धतीने आपल्या नागरिकांची मदत करण्यासाठी म्हणून हेल्पलाईन सुरू केलेली होती. आणि आता ही जी मुख्यमंत्री सेवा संकल्प हेल्पलाईन आहे 1100 तर ती हिमाचल स्टेट गव्हर्नमेंटनी सुरू केली. ठीक आहे, त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न, वर्ल्ड बांबू डे कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे 18 सप्टेंबर. दरवर्षी वर्ल्ड बांबू ऑर्गनायझेशनकडून 18 सप्टेंबर हा दिवस वर्ल्ड बांबू डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. बांबू
उत्पादनामध्ये जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो, तर हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा. आणि बांबू उत्पादनामध्ये जगामध्ये प्रथम क्रमांकावरती आहे चीन, ठीक आहे. तर ज्योग्राफीच्या रिलेटेड सुद्धा हा पॉईंट महत्त्वाचा आहे, तर ह्या गोष्टीसुद्धा व्यवस्थित नोट डाऊन करा. सप्टेंबर महिन्यामधला हा महत्त्वाच्या दिवसाशी रिलेटेड प्रश्न होता. तर आत्तापर्यंत सप्टेंबर महिन्यामध्ये आपण जे महत्त्वाचे दिवस बघितले त्यापैकी पहिला दिवस तो म्हणजे 5 सप्टेंबर, की जो इंटरनॅशनल चॅरिटी डे म्हणून सेलिब्रेट होतो. त्यानंतर 8 सप्टेंबर साक्षरता दिन, 14 सप्टेंबर हा हिंदी दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो, त्यानंतर 16 सप्टेंबर हा ओझोन डे म्हणून सेलिब्रेट होतो, आणि त्यानंतर आत्ताच आपण बघितला तो म्हणजे 18 सप्टेंबर, की जो बांबू डे म्हणून सेलिब्रेट केला जातो, ठीक आहे. तर सप्टेंबर महिन्यामधले हे जे सगळे महत्त्वाचे दिवस आहेत तर ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न की खालीलपैकी योग्य विधानं ओळखा. अविधान आहे तत्पर हे ॲप मुंबई पोलिसांनी विकसित केलं, आणि ब विधान आहे या ॲपचं अनावरण देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तर यापैकी जी योग्य विधानं आहेत तर ती आपल्याला सांगायची आहेत, पण प्रश्नामध्ये दिलेली ही दोनही विधानं चुकीची आहेत. तत्पर हे जे ॲप आहे तर ते दिल्ली पोलिसांनी विकसित केलेलं आहे. इथे स्टेटमेंटमध्ये आपल्याला मुंबई पोलीस असं दिलं आहे, तर त्यामुळे आपलं अविधान हे चुकीचं आहे. आणि जे ब विधान आहे की ज्याच्यामध्ये म्हटलं की या ॲपचं अनावरण देवेंद्र फडणवीस यांनी केलं, तर ते सुद्धा स्टेटमेंट चुकीचं आहे. या ॲपचं जे अनावरण होतं तर ते दिल्लीचे लुटेनंट गव्हर्नर अनिल बैजल तर यांनी केलेलं आहे, तर त्यामुळे आपलं ब विधानसुद्धा चुकीचं आहे. आणि प्रश्नामध्ये आपल्याला योग्य विधानं सांगायची होती, तर त्यामुळे दोन्ही नाही, तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. आता हे जे तत्पर ॲप आहे तर त्याच्याशी रिलेटेड जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे तर तीसुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. दिल्ली गव्हर्नमेंटनी त्यांच्या ज्या काही वेगवेगळ्या 50 सेवा आहेत तर त्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून या ॲपची सुरुवात केलेली आहे. जसं की ह्याच्यानुसार आपण ऑनलाईन FRI फाईल करू शकतो, त्याचप्रमाणे ट्रॅफिकचे जे चलन आहे तर त्याचं पेमेंटसुद्धा आपण या ॲपच्या माध्यमातून करू शकतो. तसंच या ॲपच्या माध्यमातून आपल्या जवळचं पोलीस स्टेशन कोणतं आहे तर याच्याबद्दलची पण व्यवस्थित इन्फॉर्मेशन लोकांना मिळेल. आणि या पोलीस स्टेशनचा जो हेल्पलाईन नंबर आहे तर त्या नंबरवरती सुद्धा कॉल करणं या ॲपच्या माध्यमातून शक्य आहे. तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या फॅसिलिटीज दिल्लीच्या लोकांना प्रोव्हाइड करण्यासाठी म्हणून दिल्ली पोलिसांनी हे तत्पर या नावाचं ॲप सुरू केलं आहे, ठीक आहे. त्यानंतर आता जो पुढचा प्रश्न आपण बघणार आहे तर तो करंट इव्हेंटशी रिलेटेड तर खूप महत्त्वाचा आहेच आहे, पण त्याचप्रमाणे राज्यशास्त्र या प्रश्नामध्ये सुद्धा या क्वेश्चनचं इम्पॉर्टन्स आहे. प्रश्नामध्ये आपल्याला खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा असं म्हटलेलं आहे. अविधान आहे व्ही रामसुब्रमण्यम. एका कॉलममध्ये आपल्याला न्यायाधीशांची नावं दिलेली आहेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये ते न्यायाधीश कोणत्या उच्च न्यायालयामध्ये होते, तर त्याच्या योग्य जोड्या आपल्याला सांगायचे. फर्स्ट ऑप्शन आहे व्ही रामसुब्रमण्यम, त्यानंतर ब ऑप्शन आहे कृष्णा मुरारी, क ऑप्शन आहे एस रवींद्र भट आणि ड ऑप्शन आहे ऋषिकेश रॉय. तर ह्यापैकी जे व्ही रामसुब्रमण्यम आहेत तर ते हिमाचल हायकोर्टमध्ये होते, त्यानंतर कृष्णा मुरारी हे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयामध्ये होते, एस रवींद्र भट तर हे राजस्थान हायकोर्ट, आणि त्यानंतर ऋषिकेश रॉय हे केरळ हायकोर्ट, ठीक आहे. तर असाठी 3, बसाठी 1, कसाठी 4 आणि डसाठी 2, तर अशा पद्धतीने या योग्य जोड्या येणार आहेत. आता हे जे 4 न्यायाधीश आहेत तर त्यांचीच नावं आपण क्वेश्चनमध्ये का बघतो आहे किंवा हेच लोक सध्या चर्चेमध्ये का आहेत, कारण ह्या 4 न्यायाधीशांची अपॉइंटमेंट ही आता सुप्रीम कोर्टमध्ये झालेली आहे, तर त्यामुळे हा विषय रिसेंटलीच चर्चेमध्ये आहे. तर हे जे सगळे न्यायाधीश आहेत तर त्यांची नावं आणि ते सुप्रीम कोर्टमध्ये त्यांची नियुक्ती होण्यापूर्वी ते कोणत्या उच्च न्यायालयामध्ये होते तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, ठीक आहे. त्याचप्रमाणे आता हे जे 4 न्यायाधीश आहेत की ज्यांची अपॉइंटमेंट सुप्रीम कोर्टमध्ये झालेली आहे, तर आता ह्यांच्या अपॉइंटमेंटसोबतच सुप्रीम कोर्टच्या जजची संख्या ही आता 34 पोहोचलेली आहे. तर हा पॉईंटसुद्धा खूप महत्त्वाचा आहे, याला पण व्यवस्थित स्टारमार्क करून लिहून ठेवा. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला खालीलपैकी योग्य विधानं ओळखा असं म्हटलेलं आहे. अविधान आहे मोतीबाग या माहितीपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळालेलं आहे, आणि ब विधान आहे दूरदर्शन व PSBT च्या संयोगातून या माहितीपटाची निर्मिती झाली आहे.
तर ह्यापैकी योग्य विधान आपल्याला सांगायचे आहेत आणि प्रश्नामध्ये दिलेली दोनही विधानं आपली बरोबर आहेत. ठीक आहे, सुरुवातीला आपण PSBT तर याचा जो फुल फॉर्म आहे तो समजून घेऊया. पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंग ट्रस्ट तर हा त्याचा फुल फॉर्म आहे आणि PSBT आणि दूरदर्शन तर यांच्या एकत्र कामगिरीमधून ही जी मोतीबाग तर ही जी डॉक्युमेंटरी आहे तर ती तयार करण्यात आली. या डॉक्युमेंटरीमध्ये विद्यादत्त या एका उत्तराखंडमधील शेतकऱ्याची कहाणी सांगण्यात आलेली आहे की जो एका अगदी छोट्याशा रिमोट विलेजमध्ये राहतो आहे तर त्याचं एकूणच जीवन आणि त्या व्यक्तीची संपूर्ण गोष्ट ही या मोतीबाग या डॉक्युमेंटरीमधून सांगण्यात आली. हिंदी लँग्वेजमध्ये ही डॉक्युमेंटरी आहे आणि ड्युरेशन आहे 60 मिनटं. या डॉक्युमेंटरीचे जे डायरेक्टर आहेत तर त्यांचं नावसुद्धा तुम्ही इम्पॉर्टंट म्हणून नोटडाऊन करा, ते म्हणजे निर्मल चंदेरा. ठीक आहे, आणि या डॉक्युमेंटरीला ऑस्करसाठी नामांकन मिळालेलं आहे तर हा सुद्धा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ओके, त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न, नीरमहाल जल उत्सव कोणत्या राज्यामध्ये पार पडतो? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे त्रिपुरा, की दरवर्षी 3 दिवसीय असा हा जल उत्सव असतो की जो त्रिपुरा राज्यामध्ये पार पडतो. या जल उत्सवामध्ये बोट रेस त्याचप्रमाणे स्विमिंग कॉम्पिटिशन तर यांचं आयोजनसुद्धा केलं जातं. ज्याप्रमाणे आपण केरळमध्ये नावेची जी रेस असते तर ती बघतो तर साधारण तशाच पद्धतीच्या ज्या बोट असतात तर त्याच बोटचा वापर हा या नीरमहाल जल उत्सवामध्ये सुद्धा केला जातो. इथे तुम्हाला इमेजमध्ये त्या गोष्टी दिसतसुद्धा असतील. रुद्रसागर लेकमध्ये हा जो नीरमहाल जल उत्सव आहे तो पार पाडला जातो, तर हा सुद्धा पॉईंट इम्पॉर्टंट म्हणून नोटडाऊन करा. ठीक आहे, त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न, की ताकेहिको नाकोम ओ हे खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेशी संबंधित आहेत? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक. आणि आता हे जे ताकेहिको नाकाओ आहेत तर ते सध्या चर्चेमध्ये का आहेत? कारण त्यांनी आपली निवृत्ती घोषित केली, तर त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो आपल्यासाठी एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेची जी स्थापना आहे तर ती 19 डिसेंबर 1966 झालेली आहे आणि त्याचं जे मुख्यालय आहे तर ते मनिला फिलिपाईन्स तर इथे आहे, तर ह्यासुद्धा गोष्टी नोटडाऊन करा. पुढचा प्रश्न हा क्रिकेटशी रिलेटेड आहे, आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज कोण आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे विराट कोहली. तुम्ही या आधीसुद्धा ही गोष्ट व्यवस्थित बघितली असेल की आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा जो विक्रम होता तर तो रोहित शर्मानी केलेला होता, पण आता रोहित शर्माला बीट करून आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीने सर्वाधिक धावा करण्याचा जो विक्रम आहे तो केलेला आहे. तर क्रिकेटशी रिलेटेड हे जे रेकॉर्ड असतात किंवा ह्या ज्या सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी असतात तर त्या तुम्ही वरचेवर रिवाईज करत चला आणि वरचेवर त्याच्यामध्ये ज्या अपडेट्स होत आहेत तर त्यासुद्धा तुम्ही लक्षात ठेवत चला. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या 2441 धावा झालेल्या आहेत, त्यानंतर रोहित शर्मा आहे 2434 धावांवरती. याच रँकिंगमध्ये थर्ड पोझिशनवरती आहे मार्टिन गुप्तिल की ज्याच्या 2283 धावा आहेत, आणि चौथ्या क्रमांकावरती आहे शोएब मलिक 2263 धावांसह. ठीक आहे, तर हा जो सिक्वेन्स आहे तो सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि सध्या आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा जो फलंदाज आहे तो आहे विराट कोहली. ओके, त्यानंतर लेक्चरमधला शेवटचा प्रश्न, की सिटमेक्स हा त्रिपक्षीय युद्ध सराव आहे आणि त्यानंतर ब विधान आहे की भारत अमेरिका व फ्रान्स देशादरम्यान तो पार पडतो, तर या दोन विधानांपैकी योग्य विधान आपल्याला सांगायचं आहे. या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे फक्त अ, की सिटमेक्स हा जो लष्करी सराव आहे तो एक त्रिपक्षीय युद्ध सराव आहे, आणि इथे हा जो त्रिपक्षीय युद्ध सराव आहे तो भारत त्याचप्रमाणे सिंगापूर आणि थायलंड तर या 3 देशादरम्यान पार पडतो. इथे ब विधानामध्ये भारत अमेरिका आणि फ्रान्स असं म्हटलं आहे तर त्यामुळे आपलं ब विधान हे चुकीचं आहे. आणि हा जो त्रिपक्षीय युद्ध सराव आहे तो रिसेंटलीच चर्चेमध्ये आहे, कारण 16 सप्टेंबरपासून 20 सप्टेंबरपर्यंत या युद्धाभ्यासाचं जे आयोजन आहे तर ते पोर्ट ब्लेअर या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. ठीक आहे,
हा जो त्रिपक्षीय सराव आहे तो तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचाच आहे, पण त्याचप्रमाणे भारत आणि थायलंड तर ह्याच्यामध्ये जो द्विपक्षीय मैत्री हा युद्ध सराव पार पडतो तर ते नावसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्याचप्रमाणे भारत आणि सिंगापूर तर यांच्या दरम्यान पार पडणारा सिम्बेक्स हा युद्ध अभ्याससुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर आता आपण लेक्चरमधला आजचा होमवर्कचा प्रश्न बघूया. प्रश्नामध्ये आपल्याला विचारलंय की नुकतंच सुरू करण्यात आलेलं शगुन पोर्टल खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. आज दुसरा कोणताही होमवर्कचा प्रश्न नाही आहे तर त्यामुळे या शगुन पोर्टलबद्दलची जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे तर तीसुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायची, ठीक आहे. तसंच आपला आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं तर याच्याशी रिलेटेड तुमचा फीडबॅकसुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. ओके, थँक्यू.